विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आपण आज ब्रिटिश सत्तेचे परिणाम भारतावर काय झाले ते पाहणार आहोत। मागील पाठामध्ये आपण पाहिलं की ब्रिटिश सत्तेचा पाया कसा घातला गेला, ओके। आणि तुम्ही जर एनएमएमएस परीक्षा देत असाल तर मी महत्वाचे पॉइंट हायलाईट करून देतोय, तुम्ही तुमच्या पुस्तकात अंडरलाईन करून ठेवायचे, नाही तर हायलायटर असेल तर हायलायटरने हायलाईट करून ठेवायचे। तर बघा, भौगोलिक शोधांमुळे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली ते आपण पाहूया। पहिल्यांदा भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कसे येऊन पोहोचले हे आपण पाहिले। तर इंग्रजांना स्पर्धक कोण कोण होते बघा, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे सगळे काय होते, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे काय होते सगळे ब्रिटिशांसाठी काय होते हे स्पर्धक होते। आता हे काय झाले, यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आणि भारतातल्या बाजारपेठा काबीज करायला ते प्रयत्न करू लागले। तर बघा काय झालं, इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्तानं आले, पण इंग्रजांच्या आधी कोण आले होते, पोर्तुगीज आले होते। कोण आले होते इंग्रजांच्या आधी, पोर्तुगीज आले होते। आणि मग पोर्तुगीजांनी इंग्रजांना विरोध केला, ओके। पण नंतरच्या काळात इंग्रज आणि पोर्तुगीज यांचं मैत्रीचे संबंध झाले आणि विरोध एकमेकांना असणारा कमी झाला। पण पोर्तुगीजांचा विरोध कमी झाला तरी इंग्रजांना फ्रेंच, डच आणि स्थानिक सत्ताधीश जे होते की भारतामध्ये संस्थानिक वगैरे होते त्यांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं। मग आता पहिल्यांदा आपण पाहिले त्यांनी म्हैसूरच्या सत्तेचा कसा पराभव केला, बंगालमध्ये कशी सत्ता स्थापन केली, आता आपण पाहूया मराठ्यांमध्ये मराठ्यांचा कसा विरोध झाला इंग्रजांना। तर इंग्रज मराठ्यांच्या काही नादाला लागत नव्हते, पण काय झालं बघा, सुरुवातीला मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम भारतातलं प्रमुख केंद्र होत आणि त्याच्या जवळपासचा प्रदेश त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती। माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथ रावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली, त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला। माधवराव पेशवे गेल्यानंतर त्यांचे चुलते रघुनाथराव पेशवे यांना पेशवेपद पाहिजे होतं आणि त्यांना पेशवेपद मिळवून देण्यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत मागितली आणि मराठी सत्तेमध्ये मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा प्रवेश झाला। मग 1774 ते 1818 या दरम्यान मराठे आणि इंग्रज यांच्या दरम्यान यांच्या 3 युद्ध झाली आणि पहिलं इंग्रज युद्ध झालं, पहिलं जे मराठा इंग्रज युद्ध झालं त्याच्यामध्ये सगळे मराठा सरदार एकजुटीने लढले आणि त्यामुळे त्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला पहिल्या युद्धामध्ये। आणि मग 1782 मध्ये सालबाईचा तह झाला, बघा कुठला तह झाला, सालबाईचा तह झाला आणि इंग्रज मराठा युद्ध संपलं 1782 मध्ये। आता बघा, आता हे तैनाती फौज हा जनरल लॉर्ड वेलस्ली याने मराठी सत्ता काबीज करण्यासाठी किंवा भारतीय सत्ता संस्थानिकांना त्रास देण्यासाठी तैनाती फौज हे एक थोडक्यात आपण शस्त्रच म्हणूया, तर तैनाती फौज अंमलात आणली होती त्यांनी। कोणी, लॉर्ड वेलस्ली, लक्षात ठेवा तैनाती फौज परीक्षेला विचारलं जाऊ शकतं। तैनाती फौज कुणी आणली, लॉर्ड वेलस्लीने आणली। कुणी आणली, लॉर्ड वेलस्ली। तर त्याने काय केलं, अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले। तैनाती फौजेचा करार म्हणजे काय, भारतीय सत्ताधीशांनी इंग्रजांची लष्करी मदत देण्याचं आश्वासन देण्यात होत तैनाती फौजेने, पण ही जी फौज होती त्या फौजेचा सगळा खर्च कोणी करायचा, भारतीय सत्ताधीशांनी करायचा। तैनाती फौजेचा खर्च काय कोणी करायचा, भारतीय सत्ताधीशांनी करायचा। मग तेवढी रोख रक्कम किंवा तेवढा उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यायचा आणि इतर सत्ताधीशांनी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच त्यांच्याशी संबंध ठेवायचे। म्हणजे समजा मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली तर मराठ्यांनी दुसऱ्या सत्तेशी संबंध ठेवण्यासाठी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवायचे, इंग्रजांची परवानगी घेतल्यावर दुसऱ्या सत्ताधीशांशी कोणताही
करार करायचा नाही. त्याचप्रमाणे इंग्रजांचा प्रतिनिधी आपल्या दरबारात ठेवायचा कायम. मग हा प्रतिनिधी काय करणार, मराठ्यांच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही सत्ताधीशाच्या याच्यामध्ये ज्यांनी तैनाती फौज ठेवली त्याच्यात काय करणार, तर लोडबुड करणार. कळली तैनाती फौज? तैनाती फौज म्हणजे अशी फौज की त्याचा खर्च भारतीय सत्ताधीशाने करायचा, मग त्यासाठी ती रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यायचा. आणि जर ज्या सत्ताधीशाने तैनाती फौज ठेवली त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या परवानगीशिवाय संबंध ठेवायचे नाहीत. आणि 1802 मध्ये दुसरा बाजीराव हा मराठ्यांचा प्रमुख होता, पेशवा होता, त्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला आणि हा करार वसईचा तह म्हणून ओळखला जातो. बघा, मराठ्यांशी पहिला तह कुठला झाला, सालबाईचा, रघुनाथराव पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली तो एक तह. त्यानंतर पहिलं इंग्रज मराठा युद्ध संपवण्यासाठी 1782 ला झाला तो सालबाईचा तह. आता इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाशी जो करार केला तो आहे वसईचा तह 1802 साली, आणि या तहानुसार दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौज स्वीकारली. आणि हा तह मराठा सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. आणि मग दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला, इंग्रजांचा विजय झाला, त्यामुळे मराठी राज्यातला इंग्रजांचा हस्तक्षेप वाढू लागला. आणि दुसऱ्या बाजीरावाला सुद्धा हा हस्तक्षेप सहन झाला नाही म्हणून त्याने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं. आणि या युद्धात दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाला आणि 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. म्हणजेच पेशव्यांना 1818 मध्ये इंग्रजांनी जिंकून घेतलं. आणि या दरम्यान पेशव्यांचा प्रतिनिधी दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात, याच्या अधिपत्याखाली मुघलांची राजधानी होती. आणि मग मुघलांची राजधानी दिल्ली जिंकण्यासाठी जनरल लेट याने शिंद्यांचा पराभव केला आणि मुघल बादशाहला ताब्यात घेतलं आणि हिंदुस्थान जिंकलं. आता जरी पेशवाईचा अस्त झाला तरी साताऱ्याच्या जे गादी होती, त्या साताऱ्याचे जे छत्रपती होते त्यावेळी, पेशवाईनंतर साताऱ्याचे छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते. इंग्रजांनी प्रताप सिंहाशी तह केला आणि ग्रँड डफ हा अधिकारी त्यांच्या दरबारात नेमला, राजकारभारात मदत करण्यासाठी ग्रँड डफ याची नेमणूक केली. कुणाच्या? साताऱ्याच्या दरबारात. छत्रपती होते प्रताप सिंह, शेवटचे छत्रपती ब्रिटिशांच्या काळातले. पण त्यानंतर त्यांना गादीवरून पदच्युत केलं, गादीवरून हकललं प्रताप सिंहांना आणि काशी इथं ठेवलं. आणि तिथंच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला छत्रपतींचा. छत्रपती प्रताप सिंहाचे कारभारी होते, प्रतिनिधी होते रंगो बापूजी गुप्ते. त्यांनी इंग्लंडला जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागितली की आमच्या छत्रपतींना तुम्ही अन्यायाने गादीवरून हकललंय, पण त्याचा काही फायदा झाला नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये साताऱ्याचं राज्य खालसा केलं. कुणी? लॉर्ड डलहौसीने. कोणी? लॉर्ड डलहौसी नावाच्या गव्हर्नर जनरलने. आता हे जे छत्रपती होते ना, त्यांनी खूप लोकोपयोगी कामं केली होती लोकांच्या उपयोगाची. त्यांनी सातारा शहरामध्ये यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूला आणि महादारा येथे तलाव बांधून त्याचं पाणी शहरात आणलं होतं. सातारा शहरात रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं लावली होती, मुला मुलींना संस्कृत मराठी इंग्रजी शिकण्यासाठी शाळा बांधल्या, तिथं छापखाना म्हणजे प्रिंटिंग प्रेस बांधली आणि उपयुक्त छंत्र ग्रंथ छापून घेतले. आणि स्वतः छत्रपती प्रताप सिंहांनी 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, तो छापला होता. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगड पर्यंत जाणारा रस्ता तयार केला. पुढे तोच रस्ता महाडपर्यंत नेण्यात आला. आणि छत्रपती प्रताप सिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत, म्हणजे डायरी लिहित असत. बघा, छत्रपती प्रताप सिंहांनी कोणता ग्रंथ लिहिला लक्षात ठेवा, सभानीती नावाचा ग्रंथ लिहिला. पुढे आता ब्रिटिश सत्तेचे भारतावर काय परिणाम झाले ते पाहूया. रॉबर्ट क्लाहिवने, बघा दुहेरी राज्यव्यवस्था लक्षात घ्या, रॉबर्ट क्लाहिव, या क्लाहिवने 1765 साली
बंगाल मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली। मग ये दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? महसूल गोळा करायचा कंपनीने आणि शांतता व सुव्यवस्था राखायचं काम बंगालच्या नवाबाकडं, याला दुहेरी राज्यव्यवस्था म्हणायचं। म्हणजे सगळा जो पैसा गोळा करायचा कोणी गोळा करायचा? कंपनीने गोळा करायचा। आणि शांतता सुव्यवस्था ठेवायचं काम कोणी? नवाबांनी करायचं। कसं उलट होतं की नाही? हातामध्ये पैसा नसेल तो बंगालचा नवाब शांतता आणि सुव्यवस्था ठेवू शकतो का? नाही ठेवू शकत। मग या दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम झाले। सामान्य जनतेकडून जे वसूल केलेले पैसे आहेत ते कंपनीचे अधिकारी काय करायला लागले? स्वतःच्या खिशात घालू लागले। भारतातील व्यापाराचा मत्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता। हेवा वाटत होता म्हणजे फक्त कंपनीच जास्त भारतात नफा कमवत होती आणि कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली, भ्रष्टाचार होत होता कंपनीमध्ये। मग इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्वाचे कायदे केले। आता याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा। तर पार्लमेंटने काय कायदे केले बघा। पार्लमेंटने जे कायदे केले त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट म्हटलं गेलं। 1773 कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला। म्हणजे बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाऊ लागलं। आणि या 1773 पहिल्या कायद्यानुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला। आणि 1773 कायद्यानुसारच मुंबई आणि मद्रासच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार बंगालच्या गव्हर्नर जनरलला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली। त्यानंतर पुन्हा कायदा झाला 1784 पीटचा भारत विषयक कायदा। मग या कायद्यानुसार काय झालं? कंपनीच्या भारतातील राज्य कारभारावर पार्लमेंटचं नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचं नियामक मंडळ तयार करण्यात आलं। कंपनीला भारतातील राज्य कारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला। त्याचप्रमाणे 1813, 1833 आणि 1853 पर्यंत असे अनेक कायदे केले आणि कंपनीवर ब्रिटिश सरकारचं अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आलं। त्यानंतर इंग्रजी सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली। मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय संस्था हे भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते। बघा, मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्याय संस्था। आता मुलकी नोकरशाही बघा, भारतामध्ये इंग्रजी सत्ता दृढ करायची असेल तर तिथं कारभार पाहण्यासाठी नोकरांची गरज होती। म्हणून या नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? तर बघा, लॉर्ड कॉर्नवालिस, लक्षात ठेवा, लॉर्ड कॉर्नवालिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली। लक्षात घ्या नाव, कॉर्नवालिस नोकरशाही। आणि मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला। आणि मग या कॉर्नवालिसने काय नियम घातला? कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला। त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले। म्हणजे ह्यांचे पगार वाढवले तर त्या अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी व्यापार करणार नाहीत कंपनीचे अधिकारी, असं त्याने सांगितलं। पुढे प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हाधिकारी हा शासनाचा प्रमुख असे। आणि त्याचं काम काय असायचं जिल्हाधिकाऱ्याचं? महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे। आणि या अधिकाऱ्यांची भरती एक स्पर्धा परीक्षा घेतली जाऊ लागली। त्या स्पर्धा परीक्षेचं नाव होतं ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस। या ही परीक्षा जी होती या परीक्षेद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्यांची भरती केली जाऊ लागली। काय केली जाऊ लागली? कंपनीच्या अधिकाऱ्यांची भरती केली जाऊ लागली। कोणत्या परीक्षेद्वारे? इंडियन सिव्हिल सर्व्हिस। आता कसं IAS IPS आहे तसं त्या काळात इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा होती। ओके, आता पुढे आता पाहूया लष्कर व पोलीस दल। आता लष्कराचं काम काय आणि पोलीस दलाचं काम काय बघा। भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाचं संरक्षण करणं, नवे प्रदेश हस्तगत करणे आणि इंग्रज भारतातील इंग्रज विरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामं होती, तर देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचं काम होतं। तर न्यायव्यवस्था कशी होती बघा। इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली। प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय आणि फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केलं।
त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केली. कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. जाती जातीनुसार भेदभाव केला जायचा. पण लॉर्ड मेकॉले याच्या नेतृत्वाखाली एक विधी समिती स्थापन झाली होती आणि त्या विधी समितीने कायद्याची संहिता निर्माण केली. बघा, लक्षात ठेवा, लॉर्ड मेकॉले कायद्याची संहिता, लॉर्ड मेकॉले कायद्याची संहिता. आणि या संहितेनुसार सगळ्या भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सगळे समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केलं. पुढे या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय आणि वेगळे कायदे होते. बघा, म्हणजे इंग्रजांसाठी वेगळे कायदे आणि भारतीयांसाठी वेगळे कायदे होते. आणि न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक गोष्ट होती आणि एकच खटला वर्षानुवर्ष चालत होता. आता इंग्रजांचे आर्थिक धोरण पाहूया आपण. आता आर्थिक धोरण बघ कसं. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिली. अनेक आक्रमक भारतात स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीची समरच झाले. जरी त्यांनी इथंच राज्य केलं तरी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांनी मात्र त्याच्या उलट केलं. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे तिथं भांडवलशाही अर्थव्यवस्था होती आणि या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. म्हणजे इंग्लंडचा आर्थिक विकास झाला पण भारतामध्ये आर्थिक नुकसानच झालं लोकांचं, भारताचं. कसं झालं बघा. आता जमीन महसूल विषयक धोरण बघा. पहिल्यांदा इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. म्हणजे त्या ठिकाणी देवाणघेवाणीवर व्यवहार चालत. शेती आणि इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचं मुख्य साधन होतं आणि इंग्रज पूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात आहे. असे म्हणजे जसं पीक तसा त्याला कर भरावा लागत असे शेतकऱ्याला. पीक चांगलं आलं नाही तर पूर्वीचे राजे शेतसाऱ्यात सूट द्यायचे आणि महसूल हा धान्य रूपाने दिला जायचा इंग्रजांच्या आधी. बघा, इंग्रजांच्या आधी काय केलं जायचं. पीक जसा असेल तसा कर आकारला जायचा. पीक नाही आलं तर कर भरला नाही तरी चालत होतं आणि महसूल हा धान्याच्या रूपात घेतला जायचा. शेतसारा भरायला उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जायची नाही. पण इंग्रजांनी ह्याच्या उलट बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी केली आणि जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. म्हणजे एखाद्याचे ऊस पिकवणाऱ्याला सुद्धा सारखाच कर आणि ज्वारी पिकवणाऱ्याला सुद्धा सारखाच कर. जेवढं क्षेत्र तेवढं त्याला कर. आणि शेतसारा हा रोख रकमेत मागितला जायचा, भरायला लागू लागला. शेतसारा वेळेवर नाही भरला तर जमीन जप्त केली जायची. असे इंग्रजांनी नियम केले आणि सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, यात शोषण झालं. आता नव्या महसूल पद्धतीचे परिणाम काय झाले बघा. आता काय परिणाम झाले बघा. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. कारण की शेतसारा हा पैशाच्या स्वरूपात, रोख रकमेच्या स्वरूपात भरायचा होता. त्यामुळे काय झालं, व्यापारी आणि दलाल कमी दराने शेतकऱ्याचा माल खरेदी करू लागले आणि शेतसारा कधी कधी भरण्यासाठी अशा सावकाराकडे जमीन गहाण ठेवावी लागे शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले नव्या कर पद्धतीमुळे. आणि कर्ज फेड झाली नाही तर शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत आणि सरकार, जमीनदार, सावकार आणि व्यापारी हे तिघे मिळून शेतकऱ्याचं शोषण करत. आता बघा, शेतीचं व्यापारीकरण झालं बघा. पूर्वी शेतकरी काय करायचे, अन्नधान्य पिकवायचे, गहू, तांदूळ, ज्वारी यासारखी पिकं घ्यायचे. मग हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडायचं. पण शेतकऱ्यांनी काय, इंग्रजांनी काय केलं, कापूस, नीळ, तंबाखू, चहा यासारखी जी नगदी पिकं होती, व्यापारी पिकं होती, ही पिकं घेण्याची सक्ती करू लागली. मग अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा जास्त नफा मिळवून देणारी ही व्यापारी पिकं जी होती ते शेतकरी घेऊ लागले आणि या प्रक्रियेला शेतीचं व्यापारीकरण म्हटलं जातं. कळलं. म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी हे खायचं, खाण्यासाठीची जी पिकं होती अन्नधान्य ती घ्यायची नाहीत. मग फायदा कशात होतोय, कापूस, निळ, तंबाखू, चहामध्ये. मग ती पिकं घेऊ लागली, मग त्याला शेतीचं व्यापारीकरण म्हणू लागले. आता या काळात काय झाले, दुष्काळ पडले बघा. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. पण इंग्रजांनी
दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत आणि पाणी पुरवठ्याच्या योजनांवर सुद्धा फारसा खर्च केला नाही. आता अजून एक चांगली गोष्ट कुठली केली इंग्रजांनी, वाहतूक आणि दळणवळ व्यवस्थेत सुधारणा केली. तर बघा, इंग्रजांनी व्यापाराच्या वाढीसाठी आणि प्रशासनाची सोय व्हावी म्हणून सोयी सुविधा निर्माण केल्या. मग त्यांनी काय केलं, कोलकाता आणि दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे या रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली पहिली. 1853 मध्येच तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा भारतात सुरू केली आणि या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहर आणि लष्करी ठिकाण जोडली गेली आणि इंग्रजांनी डाक व्यवस्था म्हणजे पोस्टल सिस्टीम सुद्धा सुरू केली. या सर्व सुधारणांमुळे काय झाले, भारतीय समाज जीवनावर दुर्गामी परिणाम झाले. भारतातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला, त्यामुळे एकतेची भावना वाढण्यास मदत झाली. आता बघा, भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. आता भारतातील जुने उद्योगधंदे म्हणजे हाताने तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, त्यांचा ऱ्हास कसा काय झाला बघा. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. म्हणजे भारतातली वस्तू जर इंग्लंडमध्ये पाठवली विकण्यासाठी तर त्याच्यावर कर आकारल्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढायची आणि याच्या उलट इंग्लंड मधून जी वस्तू भारतात यायची त्या मालावर अतिशय कमी कर आकारला जायचा. त्याचप्रमाणे इंग्लंड मध्ये तयार होणारा माल हा यंत्रावर तयार व्हायचा, त्यामुळे त्याचं जास्त प्रमाणात उत्पन्न व्हायचं आणि खर्च सुद्धा कमी यायचा तो माल तयार करण्यासाठी. भारतात अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणं भारतीय कारागिरांना कठीण होऊ लागलं. म्हणजे हाताने तयार केलेली वस्तू आणि यंत्रावर तयार झालेली वस्तू यांच्यामध्ये स्पर्धा झाली आणि भारतातले अनेक पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि कारागीर बेकार झाले, बेरोजगार झाले. मग भारतामध्ये नव्या उद्योगधंद्यांचा सुद्धा काही विकास झाला. इंग्रज सरकारचा पाठिंबा आणि व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल इत्यादी गोष्टींमुळे च्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा ह्या ज्या अडचणी होत्या त्याच्यावर सुद्धा काही लोकांनी मात केली आणि काही उद्योजक भारतात तयार झाली. तर बघा, हे परीक्षेला येतं. 1854 मध्ये कावसजी नाना भाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. लक्षात ठेवा बरं का, ही मी हायलाइट करू देते. कावसजी दादर यांनी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमध्ये रिश्रा येथे तागाची गिरणी सुरू झाली. 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना सुरू केला. कोणी? जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर इथं. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट आणि इतर रासायनिक द्रव्यांच्या उद्योगाला सुद्धा सुरुवात झाली. आता ब्रिटिश सत्तेच्या अजून सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम काय झाले बघा. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे उद्योग साकारले होते नवे युग आणि त्याचे पडसाद भारतात सुद्धा उमटले. ओके, इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला, संगीत, प्राणी, पक्षी सगळ्याचा अभ्यास सुरू करायला सुरुवात केली. आणि बघा, भारतामध्ये 1784 साली विल्यम जोन्स हे परीक्षेला येऊ शकत या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. कोणी? विल्यम जोन्स. संस्था कोणती? एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल. आणि हा जो त्यानंतर मॅक्स मुलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा खाडा अभ्यासक होता आणि यांच्या उदाहरणामुळे भारतीयांना आपल्या संस्कृती, आपल्या धर्म, आपला इतिहास, आपल्या परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव भारतातील सुशिक्षित लोकांमध्ये निर्माण होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले बघा. हे परीक्षेला येतं कायदे. 1829 साली लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. 1854 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला आणि हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती आणि लॉर्ड मेकॉलीच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले.
नवे शिक्षणानुसार नवे पाश्चात्य विचार आधुनिक सुधारणा विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची ओळख भारतीयांना झाली. 1857 साली कलकत्ता मुंबई आणि मद्रास म्हणजे आताचं चेन्नई इथं विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि इंग्रजी शिक्षण घेतलेले भारतीय निर्माण झाले. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे परीक्षेला विचारलं जातं. आता बघा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून आपली विधाने पूर्ण करा. पोर्तुगीज टिंबटिंब फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याचे सत्तास्पर्धे होते. तर कोण होते पर्याय आहेत ऑस्ट्रियन जर्मन डच का स्वीडिश. तर डच हे त्याचं उत्तर आहे. पुढे 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पर्याय थोरला बाजीराव सवाई माधवराव. तिसरा पर्याय नानासाहेब पेशवे. चौथा पर्याय दुसरा बाजीराव. तर तैनाती फौजेचा करार कोणी केला इंग्रजांशी तर दुसऱ्या बाजीरावांनी केला. पुढचा प्रश्न जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. तर त्याचं उत्तर आहे जमशेदपूर. व्यवस्थित धडा वाचा पॉइंट हायलाइट करून ठेवा. थँक्यू.